नमस्कार. नमस्कार हो, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव परमेश्वर भोंगळ, धानोरा महाशिद्र, तालुका जळगाव जामत, जिल्हा बुलढाणा. बरं, या RPS 76 उपयोग तुम्ही कुठल्या पिकाला केलेला आहे? RPS 76 मी हे कपाशीचं जे फरदळ आहे, मागून जे फरदळ येते ना, त्या फरदळवर स्प्रे मारली जाते. बरं, तर काय काय फायदा झाला तुम्हाला? त्याचा फायदा म्हणजे पराठीला फुटवे चांगले फुटले, आणि हा शेंडा जो आहे ना, पराठी फक्त छात्यापर्यंत होती, आता हात पुरत नाही इथपर्यंत गेली, परत त्याची एकही पाती गळलेली नाही आहे, आणि कैऱ्या मोठ्या होत आहेत. एका ठिकाणी दोन दोन पात्याची संख्या लागलेली आहे. अशी जी कपाशी बुळापासून जे जुन्या फांद्या होत्या, त्या फांद्याला पण चांगल्या अशा फुलं, पात्या आणि कैऱ्या लागलेल्या आहेत. ग्रीनेज चांगला आहे, आणि जेवढा कापूस आधी झाला होता तेवढा परत होईल. आतापर्यंत किती झाला कापूस याला? मला 125 क्विंटल कापूस झालेला आहे. आणि आता अंदाज किती होईल? अंदाज आणखी परत कमीत कमी 20 क्विंटल होईल अशी अपेक्षा आहे. आणि याला RPS कसं कसं वापरलं? RPS मी एका पंपाला 50 मिली याप्रमाणे 3 फवारे काढले. आतापर्यंत 3 स्प्रे झालेले आहेत. 3 स्प्रे झालेले आहेत, आणि प्रत्येक 8व्या 9व्या दिवशी मी याला स्प्रे काढलेला आहे. स्प्रे काढलेला आहे. तर दरवर्षीपेक्षा यंदा उत्पन्नामध्ये काय वाढ वाटते तुम्हाला? उत्पन्नामध्ये वाढ म्हणजे आता या फरदळला तर अजिबात रासायनिक खत टाकलंच नाही. बा, म्हणजे हा एक फायदा झाला की खताचे पैसे वापरला, रासायनिक खताचा खर्च वाचला. आणि हे जे RPS 750 रुपयाची एक बॉटल आहे, ह्या जे मी समजा 125 दोन बॉटल वापरल्या आतापर्यंत 3 स्प्रेला, तर हा खर्च त्या मानानं काहीच नाही. बरं, कारण हे तिची क्वालिटी आणि येणारं उत्पन्न म्हणजे हे खूपच छान आणि खूपच चांगलं प्रोडक्ट आहे. तर याची माहिती तुम्हाला कोणी दिलेली आहे? याची माहिती अनिल टेकाळे साहेब मलकापूरचे, जबरदस्तीने दिलं त्यांनी की नाही तुम्ही घ्या वापरून पहा. बरं, तर मग आजपर्यंत जो रिझल्ट तुम्हाला भेटला RPS 76 याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो हो हो, 1001% समाधानी आहे. आणि तुमच्यासारखे असे जे किसान मित्र आहे, यांनी या RPSचा वापर करावा की नाही करावा? 100% शेतकरी मित्रांनी याचा वापर करावा, कारण ऑर्गॅनिक असल्या कारणानं भाजीपाला झाला, आणखी अदर कोणती पिकं असतील, घरी खाण्यासाठी असतील किंवा विकण्यासाठी असतील, त्यांनी 100% याचा वापर करावा, कारण याचा ग्रीननेस खूप छान होते आणि रिझल्ट पण छान. आणि याची जी किंमत आहे 750 रुपये अर्धा लिटरची, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, 750 रुपये म्हणजे काहीच नाही, त्या मानानं किंमतच नाही, किंमतच नाही याची. त्याचं तुम्हाला जे उत्पादन भेटलं त्याच्या मानानं किंमत प्रकारचं, एक असं दानाही टाकलेलं नाही आता या फरदळला रासायनिक खताचं. बरं, तर तुम्ही संपूर्ण समाधानी आहे? हो हो, समाधानी. ठीक आहे सर, धन्यवाद.